जर तुम्ही आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा। यहाँ मोगी गॅस स्टोव रिपेरिंग सेंटर। आमच्याकडे सर्व प्रकारचे गॅस स्टोव भट्टी शेगडी दुरुस्ती करून मिळेल, तसेच भट्टी शेगडी भाड्याने देखील मिळेल। आमचा पत्ता मद्रशा छत्रालय समोर पंचोली टेलर जवळ भवानी चौक मेन रोड नवापूर। प्रोप्रायटर आय जे ओसवाल। मोबाईल नंबर 9421533572। शासकीय आदिवासी वसतिगृहात लागू केलेली DPT व सेंट्रल किचन पद्धत बंद करण्यात यावी अशी मागणी अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष RC गावित यांनी DBT अभ्यास गट समितीचे अध्यक्ष माजी मंत्री पद्माकर वळवी यांच्याकडे केली आहे। त्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करून निवेदन दिले। शासनाने विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला। DBT विद्यार्थ्यांच्या मेसमध्ये जेवणाची व्यवस्था होते। मेसचे ठिकाण जवळ नसल्याने विद्यार्थी वसतिगृहातच जेवण बनवतात, त्यामुळे त्यांचा वेळ वाया जातो, त्यांना अभ्यासासाठी वेळ मिळत नाही। काही विद्यार्थी पैशांचा दुरुपयोग करू शकतात, त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होईल। त्यामुळे शासनाने लागू केलेली DBT व सेंट्रल किचन पद्धत बंद करावी किंवा खात्यावर नियमित पैसे जमा होत नाही, विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ येऊन आत्महत्यासारखे प्रकार घडले, वसतिगृहाजवळ मेस नसल्यास 1-2 किलोमीटर जावे लागते, शासनाने वसतिगृहामध्ये जुनी भोजन पद्धत लागू करावी, जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळा एकाच ठिकाणाहून भोजन पुरविण्यात येते, सकाळी नाश्ता, दुपारचे जेवण व सायंकाळचे जेवण एका वेळी बनवले जाते, यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते। DBT रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोर्चे काढले होते, मात्र शासनाने त्याची दखल घेतली नाही, उलट विद्यार्थ्यांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत, ते गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी निवेदनात केली आहे। निवेदनावर RC गावित, अनिल गावित, कांतीलाल गावित, रोबेन नाईक, प्रेमजीत कोकणी, शमुवेल गावित, आशिक गावित यांच्या स्वाक्षरा आहेत। हेमेंद्र पाटील, नवापूर लाईव्ह न्यूज। DBT धोरण व सेंट्रल किचन योजना बंद करण्याच्या संदर्भामध्ये काल आम्ही महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि DBT अभ्यास गटाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय पद्माकर वळवी साहेब यांची भेट घेऊन DBT आणि सेंट्रल किचन योजना या रद्द करण्याच्या संदर्भामध्ये त्यांना निवेदन दिलं आणि या नवापूर तालुक्याच्या वतीने आणि नंदुरबार तालुक्याच्या वतीने समस्त आदिवासी समाजाच्या वतीने आम्ही सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनाने DBT धोरण आणि सेंट्रल किचन योजना ह्या बंद कराव्यात, कारण या DBT आणि सेंट्रल किचन योजनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत, अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्यासारखे प्रकार केलेले आहेत। जळगाव या ठिकाणी जळगाव तालुक्याचा रहिवासी असलेला एक विद्यार्थी याने मागच्या वर्षी DBT योजनेमुळे पैसे खात्यावर पडले नाही, 2 महिन्यापासून मेसमध्ये पैसे देऊ शकले नाही, म्हणून त्याने आत्महत्या केली। असे ताजे उदाहरण या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत आणि म्हणून अनेक संघटनांनी, या महाराष्ट्रातील आदिवासींच्या विविध संघटनांनी DBT आणि सेंट्रल किचन योजना बंद व्हाव्यात म्हणून मागणी केली होती, परंतु युती सरकारने ती मागणी मान्य केली नाही आणि म्हणून आताच्या या आघाडी सरकारला आम्ही विनंती करू इच्छितो आणि विशेष करून या अभ्यास गटाचे जे प्रमुख आहेत, अध्यक्ष आहेत, आदरणीय पद्माकर वळवी साहेब यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा अशी विनंती आम्ही त्यांना करीत आहोत। धन्यवाद।